आज भारतीय शेतीचा विचार केला तर भारतात 69% शेती कोरडवाहू असून ही सर्व शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. शेती विकासासाठी वेगवेगळी यंत्र उपकरणं यांचं निर्माण केलं जातंय. वेळोवेळी वातावरणात होणारे बदल, दिवसेंदिवस कमी होणारं पावसाचं प्रमाण, यात भारतीय शेती व्यवस्था तोट्यात जातीय. भारतातल्या कोरडवाहू शेतीचं यांत्रिकीकरण होणं गरजेचं झालंय. कोरडवाहू शेती पेरणीनंतर सिंचनाची व्यवस्था असेल तर पाणी देणं सोपं जातं. मात्र ज्या शेतात अशी व्यवस्था नाही त्या शेतात पिकांची उगवणी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. जमिनीत बियाणं योग्य खोलीवर न गेल्यानं आणि एकदा पाऊस पडून पावसाने अचानक दडी मारल्यानं दुबार पेरणीचं संकट उभं राहतं. कोरडवाहू शेतीतल्या पिकांच्या गरजा ओळखून बेन्सन अॅग्रो इंजिनिअरिंगनं राईस बेड प्लांटर म्हणजेच BBF प्लांटर रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र विकसित केलं आहे. या यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे मका, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग, सूर्यफूल, कापूस, ज्वारी, बाजरी आदी पिकांची पेरणी करणे, सरी पाडणे, फणनी ही सर्व शेती कामं एकाच यंत्राने करता येतात. BBF प्लांटरच्या सहाय्याने 8 इंच ते 18 इंच अंतरावर पेरणी करता येते. असं हे बहुउपयोगी यंत्र कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्याची खरी धनलक्ष्मी ठरणार आहे. जमिनीत 2 ते 4 इंच खोलीवर बियाणे व्यवस्थित मातीत गाडली जातात. बियाणे उगवणीनंतर पाऊस 8-15 दिवस उशिरा झाला तरी दुबार पेरणीचं संकट टळतं. हे यंत्र 35 HP पुढील कुठल्याही ट्रॅक्टरला जोडून बियाणं पेरणी, सरी पाडणे, फणणी ही सर्व कामं सहज आणि सोप्या पद्धतीने करता येतात. पेरणी करण्याआधी यंत्राला लावलेल्या ऍडजस्टेबल चावीच्या सहाय्याने बियाणांचा आणि खताचा वेग कमी जास्त करता येतो. यंत्रावर बसवलेल्या 2 पेट्यांपैकी एका पेटीत खत तर दुसरीत बियाणं टाकता येतं. यंत्राच्या मागे असलेला लेव्हलर बियाणं मातीआड करण्याचं कार्य करतो. या यंत्रासमोरील ग्राउंड व्हील बियाणं उचलण्यासाठी असलेल्या चकत्या फिरवण्याचं कार्य करतो. या ठिकाणी लेव्हलर आणि दाते ऍडजस्ट करता येतात. असं हे 5 दाती आधुनिक यंत्र म्हणजे बेन्सन अॅग्रो इंजिनिअरिंगची गरुड भरारी म्हणावी लागेल.